हॅलो स्टुडंट, आज आपण युनिट नंबर 1 मध्ये बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफिक्स फंक्शन ऑफ टेक्स्ट मोड बघितलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफिक्स फंक्शन ऑफ ग्राफिक्स मोड बघणार आहोत. ग्राफिक फंक्शन ऑफ ग्राफिक्स मोड. इन ग्राफिक्स मोड वी कॅन डिस्प्ले डिफरंट इफेक्टिव टेक्स्ट ॲज वेल ॲज वी कॅन ड्रॉ डिफरंट ग्राफिकल फिगर्स. आता ग्राफिक्स मोडमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे आपण इफेक्टिव्ह टेक्स्ट पण आपण डिस्प्ले करू शकतो, त्याचबरोबर वेगवेगळे ग्राफिकल फिगर्स पण आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. देअर आर डिवायडेड इन टू 3 पार्ट्स. याच्यामध्ये आपण 3 पार्टमध्ये डिवायडेशन केले. फर्स्ट आहे बेसिक्स ग्राफिक्स मोड फंक्शन, आणि सेकंड शेप्स, आणि थर्ड आहे तो कलर्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक ग्राफिक्स मोड फंक्शन एवढंच बघणार आहोत. आता जो काही फर्स्ट आहे इनिट ग्राफ. आता इनिट ग्राफ म्हणजे काय आहे, इनिशियलाइज द ग्राफ. आता इनिशियलायझेशन ग्राफ, इथून पुढचे तुम्ही ग्राफिक्सचे जे काही प्रोग्राम करणार आहात त्याच्यासाठी हे कंपल्सरी आहे. त्यामुळं जोपर्यंत तुम्ही ग्राफ इनिशियलाइज करत नाही तोपर्यंत आपलं जे काही आउटपुट आहे ते आपल्याला दिसणार नाही आहे. मग इनिट ग्राफ फंक्शन कसंसाठी आहे, इट इज यूज टू इनिशियलाइज ग्राफिक मोड. जे काही ग्राफिक मोड आहेत ते आपण इनिशियलाइज करणार आहे. मग त्याचा सिंटॅक्स काय आहे, इनिट ग्राफ इंटीजर ड्रायव्हर इंटीजर मोड कॅरेक्टर पाथ सेमीकोलन. आता हे ड्रायव्हर मोड आणि पाथ काय आहेत ते बघूया. आता ड्रायव्हर आणि मोड इंटीजरमध्ये असणार आहे, आणि तुमचा जो पाथ असणार आहे तो कॅरेक्टरमध्ये असेल, म्हणजेच तुमची स्ट्रिंग असू शकते. ड्रायव्हर म्हणजे काय, दिस आर्ग्युमेंट स्पेसिफाईज द ग्राफिक्स ड्रायव्हर टू बी यूज्ड अँड इट इंटरफेसेस विथ डिस्प्ले अडॅप्टर. तुमचं जे काही ग्राफिक्स ड्रायव्हर आहे आपल्या लॅपटॉपमध्ये असेल किंवा पी सीमध्ये, तो ग्राफिक्स ड्रायव्हर जो आहे तो डिस्प्ले अडॅप्टरबरोबर इंटरफेस करणार आहे आपण. सम ऑफ अवेलेबल ग्राफिक्स ड्रायव्हर आर CGA, EGA आणि VGA एक्सेट्रा. म्हणजे जे काही डिस्प्ले अडॅप्टर आहेत आपले ते कुठले कुठले असू शकतात, CGA, EGA, VGA. आता VGA आपण बऱ्याच वेळा प्रोजेक्टरसाठी यूज करतो, किंवा आपल्या आता पी सीसाठी पण VGA केबल आपण यूज करतो. हे झालं डिस्प्ले अडॅप्टर. आता हा डिस्प्ले अडॅप्टर आणि ग्राफिक्स ड्रायव्हर हे दोघांना कनेक्ट जो करतो तो म्हणजे आपला काय असणार आहे, ड्रायव्हर असेल. नेक्स्ट आहे मोड. मोडमध्ये काय होतं, ईच ग्राफिक अडॅप्टर कॅन यूज सेव्हरल डिफरंट पॉसिबल ग्राफिक्स मोड. आता प्रत्येक ग्राफिक अडॅप्टर जो आहे तो आपण वेगवेगळ्या ग्राफिक्स मोड आपल्याकडे पॉसिबल आहे. आता ते जे काही मोड आहेत, द मोड आर्ग्युमेंट इज यूज टू सिलेक्ट पर्टिक्युलर मोड. तुम्ही ते मोड जे आहेत तुम्ही कुठला तरी पर्टिक्युलर एक मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे पाथ. आता हा पाथ कुठला, इट स्पेसिफाय पाथ टू ग्राफिक्स ड्रायव्हर. ग्राफ्स ड्रायव्हर आर फाईल्स विथ VGA फाईल एक्सटेन्शन सप्लाय ॲज पार्ट ऑफ टर्बो C++. आपण जो काही पाथ वापरणार आहे ग्राफिक्स ड्रायव्हरचा तो VGA फाईल एक्सटेन्शनमध्ये असणार आहे, आणि तो सप्लाय कोण करतोय, तर टर्बो C++ करणार आहे. द पाथ नेम इज स्ट्रिंग देअरफोर इट मस्ट बी सराउंडेड बाय कोट. तुम्ही जो काही पाथ नेम देणार आहे तो डबल कोटमध्ये द्यायचा आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघूया, इनिट ग्राफ एम्परसेन ऑफ GD कॉमा एम्परसेन ऑफ GM कॉमा डबल कोटमध्ये C:\TurboC3:\BGA. म्हणजे तुमचा जो काही ग्राफिक्स ड्रायव्हर आहे त्यानंतर तुमचा जो ग्राफिक्स मोड आहे त्याचा पाथ कुठं असणार आहे, तर C:\TurboC3:\BGA असणार आहे. आता एम्परसेन का वापरले, की तुम्ही एम्परसेनचं मिनिंग आपल्याला माहिती आहे, की आपण काय म्हणतो, ॲड्रेस ऑफ GD. ॲड्रेस फाइंड आउट करण्यासाठी आपण एम्परसेन यूज करतो. मग GD म्हणजे काय, ग्राफिक्स ड्रायव्हर, आणि GM म्हणजे काय, ग्राफिक्स मोड. मग ॲड्रेस ऑफ GD म्हणजे तुमचा जेव्हा तुम्हाला ग्राफिक्स ड्रायव्हर सापडणार आहे मगच तुम्हाला ग्राफिक्स मोड असेल, आणि तो ग्राफिक्स मोडचा पाथ काय असणार आहे, तो पुढे असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट लाईनला काय लिहिलंय, इनिट GD इज इक्वल टू डिटेक. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ग्राफिक्स ड्रायव्हर डिटेक्ट करत नाही तोपर्यंत तुमचा ग्राफिक्स मोड ऑन होत नाही, ठीक आहे. त्यामुळं जो काही ग्राफिक्स ड्रायव्हर डिटेक्ट झाल्यानंतरच तुम्ही ग्राफिक्स मोड जे आहेत ते ऑन होणार आहे, ठीक आहे. मग GD म्हणजे काय, ग्राफिक्स ड्रायव्हर. GM म्हणजे काय, ग्राफिक्स मोड. आता जो काही तुम्ही पाथ दिलाय C:\TurboC3:\BGA, जो काही पाथ दिलेला आहे तो पाथ कशासाठी आहे, तर स्पेसिफाय पाथ ऑफ BGA. आता BGA म्हणजे काय आहे, तर बोर्लॅन ग्राफिक्स इंटरफेस फाईल.
आता डिटेक कशासाठी यूज करणार आहे, इज मॅक्रो विच ऑटोमॅटिकली सिलेक्ट द ड्रायव्हर. म्हणजे जेव्हा तुम्ही जी डी इज इक्वल टू डिटेक करताय त्यावेळी तो ज्यावेळी तुम्ही प्रोग्रामिंग करत असाल त्यावेळी ऑटोमॅटिक तुमचा जो काही ग्राफिक्स ड्रायव्हर आहे तो डिटेक्ट होईल. त्यानंतर तो ग्राफिक्स मोडला ऑन करेल आणि मग तो त्याच्या पाथमध्ये जाईल. नेक्स्ट आहे क्लोज ग्राफ. आता क्लोज ग्राफ कशासाठी यूज करायचा आहे, आपण इनिशियल ग्राफिक्स मोड केलं त्यातला ग्राफिक्स मोड आपण ऑन केले होते म्हणजे इनिशियलाइज केलं होतं ते आता आपल्याला क्लोज करायचं आहे, त्याच्यासाठी आपण क्लोज ग्राफ फंक्शन यूज करतो. इट इज यूज टू क्लोज ग्राफिक्स मोड वेन यू एक्झिट फ्रॉम ग्राफिक्स मोड यू शूड रिस्टोअर द सिस्टीम टू द प्रिव्हियस डिस्प्ले, त्यालाच आपण टेक्स्ट मोड म्हणणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम कम्प्लीट होईल, ग्राफिक्सचा प्रोग्राम कम्प्लीट होईल, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही क्लोज ग्राफ लिहिणार त्यावेळी तो काय करणार आहे, आता तुम्ही कुठं असणार आहे, ग्राफिक्स मोड ऑन केलाय फर्स्ट टाइम. ग्राफिक्स मोड ऑन केल्यानंतर ज्यावेळी तुमचा क्लोज ग्राफ लिहिणार म्हणजे तुमच्या प्रोग्रामच्या लास्टला क्लोज ग्राफ असणार आहे. तो क्लोज ग्राफचा मिनिंग काय आहे की जेव्हा तुम्ही सिस्टीममधून म्हणजे तुमचा प्रोग्राम कम्प्लीट झालाय त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुमची सिस्टीम प्रिव्हियस मोडला यायला पाहिजे. म्हणजे आता तुमचा ग्राफिक्स मोड ऑन आहे, क्लोज केल्यानंतर तुम्ही परत टेक्स्ट मोडला येणार आहे. अ क्लोज ग्राफ फंक्शन स्टोअर द प्रिव्हियस डिस्प्ले मोड. म्हणजे तुमचा क्लोज ग्राफचं फंक्शन काय आहे की तुम्ही परत प्रिव्हियस मोडला येण्यासाठी तुम्हाला क्लोज ग्राफ फंक्शन मिळेल. इफ यू डोंट यूज दिस फंक्शन अँड टिल यू एक्झिट फ्रॉम ग्राफिक्स मोड सिस्टीम गिव सम अनडिझायरेबल इफेक्ट सच एज द लॉस ऑफ कर्सर ऑर ऑफलाईन कॅरेक्टर्स. जर समजा तुम्ही वापरला नाही, क्लोज ग्राफ तुमच्या प्रोग्रामच्या एंडला लिहिला नाही, तर तुमचा ग्राफिक्स मोड आहे तसाच राहील. मग याचा परिणाम काय होणार आहे की जो ज्यावेळेस तुमची सिस्टीम काहीतरी कधी कधी तुम्ही काय करणार आहे, परत टेक्स्ट मोडचे प्रोग्राम करत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सीचे प्रोग्राम करत असाल, तर सीच्या प्रोग्रामला तुम्हाला माहीत नाही आधी तुम्ही जो काही ग्राफिक्स मोड ऑन केलाय का ऑफ केलाय हे आपल्याला माहीत नाही आहे. मग ते जर ऑफ केलं असतील, केलंच नसेल, ऑफ केलं नसेल आपण ग्राफिक्स मोड, तर तुम्हाला काय होणार आहे, तुमचा जो काही सिस्टीममध्ये जे काही सिस्टीम जी आहे ती तुम्हाला इफेक्ट द्यायला सुरू करेल. कुठल्या टाईपची इफेक्ट देणार आहे, तुमचा कर्सर लॉसमध्ये जाईल किंवा तुम्हाला अनवॉन्टेड कॅरेक्टर तुम्हाला दिसतील किंवा ऑफलाईन कॅरेक्टर दिसणार आहे, त्यासाठी आपल्याला ग्राफिक्स मोड क्लोज करावाच लागतो. इट इज बिकॉज सिस्टीम ट्राईज टू राईट टेक्स्ट इन ग्राफिक्स मोड. म्हणजे तुम्ही काहीतरी लिहिणार असेल, टेक्स्ट मोडचे प्रोग्राम लिहिणार असेल, तर ग्राफिक्स मोडमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम यायला सुरू होतील. मग त्या सिंटॅक्स काय लिहायचं आहे, क्लोज ग्राफ ओपन अँड क्लोजिंग ब्रॅकेट सेमिकोलन.